मला वाटतं देवेंद्र फडणवीसांचा मालकच मी बरेच वर्ष होतो. मी सांगायचो त्याप्रमाणे ते करायचे की ते काळं तोंड वगैरे सगळं सोडा. पहिल्यांदा का काळं तोंड वगैरे करा वगैरे या गोष्टी सोडल्यापेक्षा सर्वसाधारण शेतकऱ्याच्या कापसाला न्याय द्या. मग आता शेतकरी मरायला लागला आहे, आत्महत्या करायला लागला आहे. 551 शेतकऱ्यांनी या जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत आत्महत्या केल्या या वर्षात. काय सांगाल आपण काळे कपडे घालून सभेच्या ठिकाणी जात आहात, नक्की या ठिकाणी सभेला जात आहात, आपण आता कुठे निघालेले आहात? मी आता शासन आपल्या दारी यासाठी मला आमंत्रण दिलेलं आहे. त्यामुळे काळे कपडे घालून शासनाचा निषेध करण्याच्यासाठी आणि त्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मी पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जाईल आणि नंतर त्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उपस्थित राहील. मला त्यांनी अडवलं तरी माझे काळे कपडे आहेत. माझं सरकारला अजूनही म्हणणं आहे की ते काळं तोंड वगैरे सगळं सोडा. पहिल्यांदा का काळं तोंड वगैरे करा वगैरे या गोष्टी सोडल्यापेक्षा सर्वसाधारण शेतकऱ्याच्या कापसाला न्याय द्या. शेतकऱ्याला न्याय द्या हा लढा शेतकऱ्यासाठी आहे, माझं काही व्यक्तिगत नाही आहे. इतक्या व्यक्तिगत खालच्या पातळीवर देवेंद्रजी उतरत आहे म्हणजे बालिशपणा आहे. अरे बाबा, आपल्या कर्तव्यामध्ये पहिल्यांदा कापसाला न्याय द्या. शेतकरी विरोधी आहे, यांना शेतीचा काय संबंध येतो? मग आता शेतकरी मरायला लागला आहे, आत्महत्या करायला लागला आहे. 551 शेतकऱ्यांनी या जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत आत्महत्या केल्या या वर्षात. मरताय त्यांचे कुटुंब, त्यांना न्याय देणार आहात की नाही तुम्ही? आमचा लढा हा शेतकऱ्यांसाठी आहे, शेतमजुरांसाठी आहे. आणि त्यामुळे हे लढा ला टीकाटिप्पणी न करता तुम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करा. भाऊ, ते म्हणतात जे नवीन मालक त्यांचे जे सांगतात तशा प्रकारे ते करत आहे असं देवेंद्र फडणवीसांनी टोला मारला आहे. मला वाटतं देवेंद्र फडणवीसांचा मालकच मी बरेच वर्ष होतो. मी सांगायचो त्याप्रमाणे ते करायचे, कारण मी विरोधी पक्षनेता होतो, मी पक्षाचा लीडर होतो. त्यावेळेस देवेंद्रजींना मी सांगायचो, बाबा रे हा कागद आणा. लगेच देवेंद्रजी मला कागद द्यायचे. देवेंद्रजींना मी म्हणायचो, मला जरा हे ब्रीफ करून द्या. ते मला ब्रीफ करून द्यायचे. मग सारं जर देवेंद्रजीकडनं मी शिकलो किंवा करून घेतलं तर त्यांचा मालक मी होतो का? त्या सहकार्याची भूमिका आहे. मग देवेंद्रजींनी मधल्या कालखंडामध्ये अजित पवारांना काही दिवसासाठी, काही तासासाठी आपल्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून घेतलं आणि त्यांच्याबरोबर संसार केला. मग अजित पवार हे त्यांचे मालक होते का? मग मालक आत्ता का बदलवून टाकला? त्या काळात का मालक बदलला? अशा गोष्टी बोलणं म्हणजे बालिशपणा आहे. अशा गोष्टीपेक्षा आपलं कर्तृत्व सिद्ध करा, कापसाला भाव द्या. कोणाचं तोंड काळं केलं आणि काय केलं हे तर जगाला माहिती आहे. ते कशाला बोलत राहता? नालायक असेल तर 40-42 वर्ष मी कशाला गेलो होतो ना? अशा नालायक माणसाच्या हाती तुम्ही का काम करत राहिले इतके वर्ष?